धाराशिव साखर कारखान्याने राज्यातील नव्हे तर देशातील पहिला पायलट प्रोजेक्ट इथेनॉल प्लांटमध्ये ऑक्सिजन निर्मितीचा जो सुरू केला होता तो 17-18 दिवसात पूर्ण केला आणि आज आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या ऑक्सिजनची प्युरिटी 97-98% पर्यंत आली आहे आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी खुद राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, केंद्रातून आपल्या केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, जलसंधारण मंत्री नामदार जयंत पाटील साहेब, आरोग्यमंत्री नामदार राजेश भैया टोपे साहेब, या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री शंकररावजी गडाख साहेब, या जिल्ह्याचे खासदार ओमदादा सुभाषबापू देशमुख, या मतदारसंघाचे आमदार कैलासदादा पाटील व जिल्हाधिकारी व सर्व नियोजन कमिटी सर्वांनी या प्रकल्पासाठी ज्यांनी खरे कष्ट घेतले ते दिरेंजी ओक मोज इंजिनिअरिंगचे आणि VSIचे देशमुख साहेब, VSIचे SV पाटील साहेब, आमचे सुजितजी बोडके आणि राहुल लिगे या सर्व आमचे सर्व संचालक मंडळांनी याच्यासाठी अहोरात्र कष्ट करून अवघ्या 16-17 दिवसात एका जिल्ह्याला पुरेल एवढा ऑक्सिजन निर्मिती सुरू केली. आज ट्रायल झाली आहे आणि आज आपण ऑक्सिजनच्या टाक्या भरून ह्या जिल्हा रुग्णालय जे शासकीय आहेत त्यांना आजपासून आपण वितरित करून त्यांची गरज पहिल्या टप्प्यात भागू. आणि मी पंढरपूरचा असल्यामुळं आम्ही पंढरपूरसाठी काही ऑक्सिजन असं करून उस्मानाबाद जिल्ह्याची पूर्ण क्षमता जेवढी गरज आहे तेवढी क्षमतेनं आम्ही हा ऑक्सिजन प्लांट चालवू आणि येणाऱ्या काळामध्ये जसे जसे पंप येतील तसं तसं त्याची क्षमता वाढवून आम्ही येणाऱ्या काळात हा ऑक्सिजनचा प्रश्न नक्की मिटवेल. आज जसं मागाशी साहेबांनी सांगितलं की डिस्लरी बंद करून कुणीतरी निर्णय घेतला, तसंच आज मी माझं कर्तव्य म्हणून पैसे आयुष्यभर मिळवत राहील, पण ज्या लोकांचे प्राण वाचवायचे त्याच्यासाठी आपण थोडं जरी नुकसान सहन केलं तरी हरकत नाही. ह्या याच्यातनं माझ्या सर्व संचालकांनी मला साथ दिली आणि हा ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प आपल्या सर्वांच्या जिल्ह्याच्या सर्वांच्या प्रशासनाच्या सर्वांच्या सहकार्यातून हा उभा राहिला त्याबद्दल आज उद्घाटन झालं असं जाहीर करून आपण सर्वांनी त्यासाठी वेळ दिला आणि सर्व आज छत्रपती संभाजी महाराज, बसवेश्वर आणि अक्षय तृतीया आणि आज पवित्र असणारा रमजान सणाच्या ह्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.